सीआरपीएफ रोडवरील पाणी साचल्याने नागरिकांनी व्यक्त केला रोष. रोडवर प्रमुख म्हणजे पाणी साचल्याने लोकांच्या घराच्या आतमध्ये पाणी जात आहे. प्रमुख म्हणजे रोडची मागणी यापूर्वी केली होती. निवेदनाद्वारे प्रमुख म्हणजे स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले होते, परंतु तरीसुद्धा कुठल्याही पद्धतीने कारवाई न झाल्याने नागरिकांनी सांगितले की यामध्ये रोड हा अत्यंत आवश्यक आहे. तसेच परिसरामध्ये रोडवर साचलेल्या पाण्यामुळे घाण निर्माण होते व या घाणीमुळे अनेकशे रोगराई होतात, त्यामुळे या बाबीवर लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली. तसेच याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे व प्रशासनाने याकडे आवर्जून लक्ष द्यावे अशी यावेळी विनंती नागरिकांनी प्रशासनाला केली. जाऊन जा SRP रोडवरील ही जी पाण्याची समस्या आहे ही मागील 10 ते 15 वर्षापासूनची समस्या आहे. इथे अनेक निवेदन दक्षिण पश्चिम आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नगरसेवक प्रफुल्लभाऊ गुडदे आणि ग्रामपंचायत डिग्डो येथील सरपंच इंद्रायणीताई काळबांडे तसेच पंचायत समिती सदस्य वानखेडे मॅडम यांना देऊनही अनेक वर्षापासून ही समस्या सुटत नाही आहे. इथे पेट्रोल पंप जवळील घाण पाणी या रोडवर येत आहे याची विल्हेवाट कुणीही लावत नाही. वारंवार सरकार दरबारी निवेदन देऊनही आमच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही. कृपया आपल्या माध्यमातून त्या आपण सोडवाव्या अशी आम्ही आपणास विनंती करतो. आशा सुरेश नितनवरे. SRP रोड अजूनपर्यंत बनलेला नाही आहे. SRP वाले म्हणतात आमचा रोड नाही, ग्रामीण वाले म्हणतात आमचा रोड नाही, शहरी वाले म्हणतात आमचा रोड नाही. हा आहे तर कुणाचा रोड? जाणं येणं तर सर्वच करतात ना. आमच्या घरामध्ये पाणी जाते, म्हातारे लोक बिमार होऊन राहिले धुळामुळे, सगळ्या काही प्रॉब्लेम निर्माण होऊन राहिले. हा रोड बनण्यात यावा अच्छा अशी मागणी राहिली. मी अरुण मोहोळ लुंबिननगर निवासी आणि या रोडामुळे सगळेच लोक त्रस्त आहेत. भरपूर अपघात पण झाले आहेत. इथे लोक गाड्या घेऊन पडतात. तुम्ही पाहिलं असेल मोठे मोठे गड्डे इथे पडलेले आहेत आणि आता 2 दिवसाआधी आलेला पाऊस किती पाणी साचलेलं आहे आणि घाण पाणी इथे राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये जाते आणि पेट्रोल पंपवरूनही घाण पाणी सांडपाणी वाहत आहे, रस्त्यावर येत आहे. पण नगरसेवक झालं का आणि आमच्या प्रभागाचे विधानसभा सदस्य वगैरे कोणीच याची दखल घेत नाही आहे. ग्रामीणवाले म्हणतात आमच्या हद्दीत हा रस्ता येत नाही आहे, कॉर्पोरेशनवाले म्हणतात आमच्या हद्दीत येत नाही आहे. आम्ही करायचं तरी काय? आणि साधारण 25 वर्षापासून आम्हाला हेच आश्वासन मिळत आहे की रस्ता बनत आहे, रस्ता बनत आहे. SRP वाले जाणं येणं करतात पण SRP वाल्यांनाही आतापर्यंत या रस्त्याचं काही विल्हेवाट लावला नाही आहे. कारवाईची मागणी राहील का? तरी आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि आमचे मुलं बाळं इकडून फिरतात, सायकल चालवतात आणि रहदारीचा मार्ग आहे हा आपण पाहत असाल किती गाड्या येणं जाणं करत आहेत आणि असं एवढ्या रहदारीच्या मार्गावर गड्ड्यांमध्ये पाणी साचून आहे पण तरी कोणी त्या रस्त्याची सुधारणा करत नाही आहे.